पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि यावेळेस अजित पवारांच्या स्वागतासाठी बैलगाडी आणण्यात आली होती. मात्र अजित पवार हे बैलगाडीमध्ये बसले नाहीत. बैलगाडीमध्ये का बसलो नाही याचं कारण देखील अजित पवारांनी मग सांगितलं आणि त्याचवेळी एक इशारा देखील दिलेला आहे. पाहूया. बैल तर अशी जोरात खिल्लार होती काही विचारताच होईल. आणि वरनं त्या जेसीबी मधनं फुलं, ती फुलं बैलावर पडली, बैल बितरला असतं तर काय झालं असतं. किंवा त्या रेटारेटीत ती बैलाच्या अंगावर कुणी गेलं असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली व्हावी लागली असते, कार्यक्रम रद्द करावा लागला असता. अरे बैल जोडी बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसती, तिथं झर कुठंही कुठं बैलच घेऊन नको जाऊ. त्याच्यामुळे आता पहिलं परत बैलगाडी आणू नका, नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बसव, घोडा तिकडं ना अजित पवार तिकडं, तसलं काही करू नका, मला घोडा बिडा लावायला लावू नका. त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ काढू नका, म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका.